राज्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात दिसून आला आणि या सर्व रुग्णांवर उपचार करत असताना राज्य शासन आणि त्यांच्या विविध घटकांनी यामध्ये प्रयत्न केला. अलीकडच्या काळामध्ये काही जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट कमी आला आहे, परंतु बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजून पॉझिटिव्ह रेट कमी आला नाही. या लाटेचं वैशिष्ट्य असतं की ही लाट ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या लोकशाही आघाडी शासनानं एक निर्णय घेतलेला आहे की माझं गाव सुरक्षित राहावं, माझ्या गावाच्या बाहेर कोणा राहावा, माझ्या गावामध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये किंवा शिरकाव झाला असेल तर त्याचा प्रादुर्भाव कमी व्हावा, नष्ट व्हावा यासाठी एक योजना जाहीर केल्या आणि त्या योजनेअंतर्गत गावामध्ये कमिट्या स्थापन करून गावामधल्या सर्व लोकांचं सर्वेक्षण करणं, आशा वर्कर असतील किंवा पी एस सी डॉक्टर असतील यांच्या माध्यमातून त्यांचं आरोग्याची तपासणी करणं, गावामधले जे स्वच्छताग्रह आहेत त्याची व्यवस्थित निगा राहते का ते पाहणं, त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी जो लोक मोठ्या प्रमाणात जातात त्यामध्ये बँकिंग असेल, दूध डेअरी असेल, सोसायटी असेल, अशा क्षेत्रामध्ये किंवा कृषीची जी आता खरीप हंगामाची गडबड सुरू आहे त्या काळामध्ये जे बी बियाणं खताची दुकानं आहेत ही गावामध्ये आहेत, तिथं सोशल डिस्टन्स राहावं, तिथं स्वच्छता राहावी यासाठी या सर्व कमिटींनी पुढाकार घ्यायचा आहे. आणि त्यासाठी विभागातून पहिल्या आलेल्या ग्रामपंचायतीला 50,000 रुपये, दुसऱ्या आलेल्याला 25,000, तिसऱ्याला 15,000 अशा प्रकारची बक्षीसरूपी योजना जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे त्या गावांना तेवढ्याच रकमेचा विकास कामासाठी सुद्धा निधी मिळणार आहे. यामध्ये उद्देश हा आहे की आपलं गाव सुरक्षित राहावं यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करा हा उद्देश आहे आणि त्याला सर्व महाराष्ट्रातल्या ग्रामीण जन विभागातल्या सर्व ग्रामपंचायतींनी यासाठी दक्ष राहून या उपक्रमामध्ये सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन मी राज्य शासनाच्या वतीनं आपणास सर्वांना करतो.